स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचन मध्ये। चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया। आता मुलांना सुट्टी लागली आहे, मुलं खेळून दमून येतात आणि काहीतरी थंड मागतात, तर घरात आंबे आहेत, तर आज आपण घरच्या घरी माझा बनवूया। त्याच्यासाठी मी दोन पिकलेले आंबे घेतले आहे, एक कैरी घेतली आहे, ते दोन आंबे मी कापून घेतले आहेत असे, आणि कैरी पण कापून घेतली आहे। एक कच्ची कैरी कापली आहे आणि एक साधारण पिकायला आलेली कापली आहे। हापूसच्या जरा आंबट असतात म्हणून ही साधारण पिकायला आलेली कापली आहे। जर मुलांना आंबट जास्त नको असेल ना तर अशी पिकायला आलेली कैरी घालायची, नाही तर तोतापुरी कैरी घेतली ना तरी चालेल। तर मी आता ही पिकायला आलेली कैरी घालणार आहे आणि दोन आंब्याच्या अशा पोळी घालणार आहे आणि माझा बनवणार आहे। गॅसवर कढई ठेवली आहे, पिकलेले आंबे घेतले आहेत ते घालूया, कैरी घालूया, साखर घालूया चवीप्रमाणे, गॅस पेटवून घेते आणि एक ग्लास पाणी घालते। आंबा जसा गोड असेल ना, जास्त गोड असेल, आता मी पिकलेली साधारण पिकायला आलेली कैरी घातली आहे म्हणून मी साखर थोडी कमी घातली आहे। आंबट जर आंबा असेल ना तर साखर थोडी जास्त घालायची। हे चांगलं असं शिजवून घ्यायचं। हे आता कैरी आणि आंबा व्यवस्थित असं शिजलेलं आहे बघा, छान असं शिजलेलं आहे बघा, एकदम बघा। आता गॅस बंद करून मी थंड करत ठेवते। हे मिश्रण मी थंड करून घेतलंय, पूर्ण थंड झालंय बघा। आता मिक्सरचं भांडं घेतलंय, मिक्सरच्या भांड्यात वाटून घेते। हे बघा असं मी वाटून घेतलंय, आता एका बाउल मध्ये काढून घेते। उरलेलं मिश्रण पण वाटून घेते। आता ह्या मिश्रणात ना थंडगार पाणी घालूया। मिक्स करून घेऊया चांगलं। चांगलं असं पाण्यात मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण बघा थंडगार पाणी घालून मिक्स करून घेतलं आहे, आता गाळून घेऊया। चाळणे घेतली आहे, हे बघा असं मी चांगलं गाळून घेते। असं मी सगळं मिश्रण गाळून घेते, हे बघा असं मी व्यवस्थित गाळून घेतलं आहे। एवढं असं जाड असं दोरे दोरे राहिले आहेत ना, ते बाजूला करून घेऊया। याच्यात थंडगार पाणी घालायचं। हे आता गारेगार माझा तयार आहे बघा। थंडगार पाणी घातलंय, झटपट बनवा आणि मुलांना प्यायला द्या आणि तुम्ही पण प्या। हे थंडगार माझा तयार आहे,
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.